सबस्क्राईब करा आकार डिजी नाईन आमचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा प्रणाम आजचा माझा जो विषय आहे तो मला थोडासा ज्याला आपण अवघडलेपणा निर्माण करणं म्हणतो तसा आहे याचं कारण असं आहे की मी आज उद्धव ठाकरे आत्मघात की विश्वासघात अशा स्वरूपाचा विषय घेतलेला आहे आणि ते आत्मघात करण्याच्या नादात लोकांचा विश्वासघात करतायत की लोकांचा विश्वासघात केल्यामुळे त्यांचा आत्मघाताकडे वाटचाल चालू आहे असं त्या साधारणतः माझ्या विवेचनाचा सूत्र आहे आता एक माझी अडचण जी म्हटलं किंवा अवघडल्यासारखं मला वाटतं असं जे मी म्हटलं याचं कारण असं आहे की उद्धवजी आता मी मला सवय करून घेतो आहे कुणाच्याच आग्रहावरून की जे माझे दर्शक आहेत त्यांनी सांगितले की ठीक आहे तुमचे वैयक्तिक संबंध सगळ्यांशी कसे आहेत आजही आहेत पूर्वी आहेत काय आहेत आणि वैयक्तिक तुम्ही त्यांना जरी आरे तुरे म्हणत असलात किंवा जाऊ म्हणत नसलात तरी देखील एक प्रोटोकॉल एक आ, आचार्यसंहिता म्हणून तुम्ही शक्यतो आमच्या भावना जपण्याकरता म्हणून त्यांना आहोज म्हणा आणि मी ती सूचना मान्य केली आहे काल पण राज ठाकरे यांच्या था व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी आता राज ठाकरे असं आदरार्थी बहुवचन मी वापरलं आणि आजही उद्धव ठाकरे किंवा उद्धवजी असं आदरार्थी बहुवचन मी वापरणार आहे तुमच्या भावनांची मी दखल घेतो जरी माझ्या इकडे आम्ही या कॉमेंट्स बंद ठेवलेल्या असल्या ले। तरी माझा मोबाईल नंबर सगळीकडे अवेलेबल आहे वर्तमानपत्रामध्ये येतो त्यामुळे मला लोक माझ्या मोबाईलवर फीडबॅक देतात आणि मला त्याचा मी दखल घेतो आणि त्याच्या पद्धतीने बदल करतो स्वतःमध्ये की केले पाहिजेत आणि तसे की जर तुम्ही लोकांकरता बोलता तर लोकांना काय हवं आहे ह्याचाच असा विचार करता आणि काय लोकांना आपण दिलं तर लोकांच्या ज्ञानामध्ये एकंदर समजुतीमध्ये भर पडेल आणि त्यांना असं वाटेल की मी याला एक पंधरा वीस पंचवीस मिनटं दिली तर ती सार्थकी लागली असं वाटेल असा शक्यतो माझा प्रयत्न असतो तर आचा हा जो विषय आहे हा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असा हा विषय आहे आणि आता झाली ना दोन वर्ष होत आली जवळजवळ तर त्यामुळे मला असं वाटतं की या दोन वर्षांच्या टप्प्यावर एकंदर त्यांचं मूल्यमापन जे आहे ते आपण करायला काही हरकत नसावी आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता ही मूल्यमापन करण्याची योग्य वेळी एवढ्याकरता आहे की कदाचित शक्यता अशी आहे की पुढल्या महिन्यात दोन महिन्यामध्ये तीन महिन्यात फार फार तर एक महाराष्ट्रामध्ये जर सत्ता परिवर्तन झालं तर त्यावेळेला त्यावेळेला सर्वात प्रथम जर कोणाला पदच्युत आपण याला शब्द वापरतो तो, तो केलं जाईल ज्यांचं पद सर्वप्रथम जाईल असे जर कोण असतील तर ते उद्धवजी असतील याचं कारण मुळामध्ये परिवर्तनाची सुरुवात आणि नव्या फेररचनेची सुरुवात हीच उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यापासून होणार आहे तर तो राजीनामा आल्यानंतर मग त्याच्याबद्दल असं काहीतरी म्हणणं की तेव्हा असं व्हायला पाहिजे होतं तेव्हा तसं व्हायला पाहिजे होतं हे असं झालं म्हणून तसं झालं वगैरे त्यापेक्षा आता या टप्प्यावर आपणही त्यांचं परीक्षण करावं निरीक्षण करावं आणि त्यांनीही आत्मपरीक्षण करावं पुढे सांगावं की त्यांनी जर खरोखरच आता या टप्प्यावर केवळ माझा असं नाही सगळेच आता बोलायला लागलेत ला त्यांचे सहकारी पण त्यांना सांगायला लागलेत शरद पवारांपासून सगळेजण सूचकपणे किंवा प्रत्यक्षपणे त्यांना सांगतायत की तुम्ही कुठे चुकताय त्याची जर दखल घेऊन काही वेगळी पावलं टाकली काही वेगळ्या भूमिका घेतल्या काही स्वतःमध्ये बदल होतो आहे असं दाखवलं आणि त्यांचे जे पक्षातले सहकारी आहेत महाआघाडीतले सहकारी आहेत त्यांना जर असं वाटलं की उद्धवजींमध्ये काहीतरी बदल होतो आहे आणि ज्या आमच्या तक्रारी आहेत त्यांचं निवारण होत आहे आमचे जे आक्षेप आहेत ते आक्षेपाच्या संदर्भामध्ये ते काही साक्षेप करून वेगळी भूमिका आता घेत आहेत तर कुणी सांगावं कदाचित फेरविचार होईलच असं आता दिसत नाही कारण गोष्टी थोड्या पुढे गेलेल्या आहेत पण तरी देखील निदान काय म्हणतात ना त्याला की एक सद्भावना तरी किमान ठेवून ते वेगळे होतील दुर्भावना मनामध्ये राहणार नाहीत आता मला जे काही आता त्याची एक क्रमवारी मला समोर दिसते की त्यांचे एक दोन तीन चार की कोणत्या गोष्टींमुळे आ, मी हा निष्कर्षावर आलेलो आहे की हा एक आत्मघात आहे की विश्वासघात आहे या मुद्द्यावर मी जो आलेलो आहे त्याच्यासाठी एक समोर माझ्या मुद्द्यांची एक अशी एकामग्रून एक ठेवलेले आहेत आणि आज माझी पंचित अशी आहे की गेल्या दोन तीन दिवसांमध्ये मी आणि माझी आता काही मदत मी घेतो आहे मला मुद्दे पण गोळा करायला मदत लागायला लागली आहे तर त्याच्यासाठी तर आम्ही काढलेल्या मुद्द्यांची संख्या एवढी आहे की ती नुसती संख्या सांगितली तुम्ही म्हणाल अरे बाप रे काय सांगताय काय त्यामुळे मी ती संख्या आता सांगत नाही आणि मला माहिती नाही कदाचित याचा आणखीन एखादा भाग आपल्याला पण भाग म्हणून आपण तो करणार नाही आपण वेगळ्या वेळेला तो वेगळा म्हणून करू तर असं आहे पहिली गोष्ट अशी की सुरुवातीला उद्योजींबद्दल लोक असं म्हणत होते की ते सरकार पक्ष म्हणून चालवतात म्हणजे ते मुख्यमंत्री जरी झाले तरी ते, ते, ते पक्षप्रमुख असल्यासारखेच वागतात पक्ष चालवा त्या पद्धतीने सरकार चालवतात पण आता मी बऱ्याच घटनांचा आणि दुर्घटनांचा घडामोडींचा जे घडलं आणि जे बिघडलं त्या सगळ्याचा जो काय आढावा घेतला अभ्यास शब्द मी नाही वापरतो तर आढावा घेतला तर त्याच्यावरून मला असं दिसतं की आता ते पक्षही चालवत नाहीत आणि सरकार तर चालवत नाहीतच शेवटी सरकार चालवणं म्हणजे काय असतं हो सरकार चालवणं म्हणजे काय असतं सरकार चालवणं याचे तीन भाग आहेत असं मला वाटतं एक तर जे प्रशासन आहे तुमच्या अधिपत्याखाली जे प्रशासन आहे त्या प्रशासनावर तुमची हुकूमत पाहिजे जसं घोडेस्वाराची घोड्यावर कमांड पाहिजे लगामा हातात पाहिजे आणि त्याला किती वेगाने जायचं किती गतीने जायचं आणि कुठे जायचं याचं दिग्दर्शन तो घोडेस्वार करतो त्याची त्याची क्षमता त्याची कसोटी ही त्या घोड्याच्या ताकदीपेक्षा तो त्याला कशी वापरतो ह्याच्यामध्ये असते आणि जो काही निष्कर्ष सगळ्यांशी चर्चा करत असताना लोकांशी बोलत असताना निघतो प्रशासनातल्या आय एस आय पी एस अधिकाऱ्यांशी बोलत असताना निघतो कर्मचाऱ्यांशी बोलत असताना निघतो निरीक्षकांशी राजकीय निरीक्षकांशी बोलताना दिसतो त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांशी बोलताना दिसतो त्या सगळ्याचं तात्पर्य एक आहे एक आहे ते म्हणजे आल्या दिवसापासून अजूनपर्यंत उद्धवजींची प्रशासनावर पकड बसलेली नाही पकड बसलेली नाही त्यांना अजून प्रशासन समजलं आहे किंवा नाही प्रशासनाची कार्यपद्धती आणि प्रशासनाची जी यंत्रणा असते एक त्याची जी चौकट असते त्याचं आकलन झालेलं आहे किंवा नाही याच्याबद्दलच लोकांना शंका आहे अधिकाऱ्यांशी ते काय वागतात कसं बोलतात याची पलीकडे जाऊन त्यांना कसे निर्देश देतात आणि त्याची अंमलबजावणी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून करून घेतात याची मोठी कसोटी त्यांची होती आणि त्या कसोटीमध्ये ते दुर्दैवाने अयशस्वी ठरलेत असं एक सर्वानुमते मला दिसतं ते कुठले तरी एक मॅनेज्ड असे सर्वेक्षणं असतात आणि त्या सर्वेक्षणांमध्ये मुळात आधी निष्कर्ष काय काढायचा आहे हे ठरलेलं असतं आणि त्यानुसारच सगळी आखणी मांडणी आणि त्याची जुळणी केलेली असते त्या मतांची त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्या आला दुसऱ्या आला, आला याला लोकांच्या लेखी किंमत नाही त्यांच्या अनुभवाला काय आलात त्यांच्या अनुभवाला तुम्हीच देशातले सर्वातले यशस्वी मुख्यमंत्री म्हणून आलात अरे देशातलं सोडून दे निर्धान या राज्यामध्ये जे आत्तापर्यंत मुख्यमंत्री झाले त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी मुख्यमंत्री झालात का याची तरी अनुभवाने लोक चाचणी करत असतात आणि तपासणी करत असतात तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी की प्रशासनावर तुम्हाला पकड नाही दुसरा एक आक्षेप म्हणजे हे कसं आहे ना हे सगळे आत्मघाताची लक्षणं आहेत आणि विश्वासघाताची राजकीय लक्षणं पण आहेत ते पण आपण बोलणार आहोत दुसरी गोष्ट अशी की प्रशासनावर तुमची पकड नाही हा अर्धा भाग झाला पण प्रशासनाची तुमच्यावर पकड आहे हा दुसरा भाग झाला होय प्रशासनातले काही अधिकारी प्रशासनातले काही अधिकारी हे तुमच्यावर अधिकार गाजवतात तुम्हाला काय म्हणतात त्याला तुमची दिशाभूल करतात तुमची दिशाभूल करतात तुम्हाला सत्य उमगू देत नाही सत्य परिस्थिती समजू देत नाहीत आणि तुमच्या पुढे हे एक भ्रामक असं चित्र परिस्थितीचं निर्माण करतात वस्तुस्थिती सांगत नाहीत सत्य सांगत नाहीत आणि त्यांना जे सोयीचं आहे ज्याच्यामध्ये त्यांचे हितसंबंध आहेत आय एस आय पी एस अधिकाऱ्यांचे विशेषतः आय एस अधिकाऱ्यांचे ज्याच्यामध्ये हितसंबंध आहेत अशाच प्रकारच्या गोष्टींमध्ये तुम्हाला एका विशिष्ट दिशेने ते फरफटवत नेतात त्यामुळे तुम्ही अप्रिय होता लोकांमध्ये त्याच्या प्रतिकूल प्रतिक्रिया निर्माण होतात याची त्यांना परवा असायची कारण नाही कारण उद्धवजी हाच एक लोकांच्या समोर येणारा एक चेहरा असल्यामुळे जे काय प्रशासनाचे दोष उघडं होतात ते सगळे त्यांच्या माथी मारले जातात पण पर त्याची पर्वा त्या प्रशासनातल्या लोकांना असण्याचं कारण नाही याचं कारण असं आहे बरं याच्यामध्ये प्रशासन तुमच्यावर अधिकार गाजवत आहे ते अधिकाऱ्यांची नावं सगळ्यांना साधारणतः माहिती आहेत आणि वेळ आली तर आपण ती घेऊन केव्हा तरी नावं घेऊन बोलावंच लागेल कारण शेवटी नावं नाही घेतली तर अनेक वेळा असं होतं की मग कोण चांगले कोण वाईट याच्यामध्ये आपण संभ्रम निर्माण केल्यासारखं होतं तर ती नावं घेऊच आपण असा एक वेगळा व्हिडिओ आपल्याला करायला लागेल की कोणत्या अधिकारी आहेत जे त्यांना दिशाभूल करतायत त्यांची आणि चुकीच्या मार्गाने त्यांना घेऊन जातात चुकीचे जा निर्णय घ्यायला लावतात आणि त्या निर्णयांमुळे ते अधिक अप्रिय होत आहेत आणि त्या अप्रियतेतून त्यांचा आत्मघाताकडे वाटचाल चालू आहे दुसरी गोष्ट अशी की हे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांची शेवटी कसं आहे की तुम्ही ना ते अधिकारी काय आपाप येऊन बसले का, बस का तुमच्या भोवती तुम्ही निवडलेत म्हणजे तुम्हाला माणसांची पारख नाही आत्तापर्यंत उद्धवजींच्या संदर्भामध्ये राजकीय त्यांची जी संरचना होती राजकीय पक्ष शिवसेना म्हणून जी संरचना होती त्याच्यामध्ये त्यांनी जे काही सहकारी निवडले मदतनीस निवडले सहाय्यक निवडले त्यांच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला लोकांच्यामध्ये प्रतिकूल प्रतिक्रिया निर्माण झाल्या त्या माणसांच्या कधी उद्धट वागण्यामुळे झाल्या कधी भ्रष्टाचारामुळे झाल्या त्यावेळेला लोक असं म्हणाले की यांना माणसांची पारख नाही यांना माणसांची पारख नाही म्हणून चुकीची माणसं यांनी आपल्या जवळ ठेवलेली आहेत आपली जी एक अगदी निकटवर्तीय हो, असा शब्द त्याला वापरतात तर त्यामध्ये ही अशी माणसं आहेत की ही माणसं यांना नक्कीच डुबवणार यांना नक्कीच डुबवणार पण ती ते ज्यांना डुब जे त्यांना डुबवायला निघालेत त्यांना ते डोक्यावर घेत आहेत हाही आक्षेपाचा भाग होता अनेक नावं घेण्याऐवजी फक्त एक दोन तीन नावं जरी आपण घेतली तरी मिलिंद नार्वेकर या नावाबाबत सगळीकडे लोकांना आक्षेप आणि लोकांचं एक प्रतिकूलता होती की हे काय यांना का म्हणून याला का म्हणून तुम्ही एवढं महत्त्व देता आणि तुम्ही त्याच्या तालावर का नाचता नाही तरी वागता असं एक होतं अनिल परवांनीसुद्धा त्यांच्या निकट असण्याचा गैरफायदा घेऊन त्यांना संकटात लोटलं असंही लोक म्हणत होते आणि आणखीन काही लोक आहेत सुभाष देसाई तुमचं तुम्ही जे निवडलेलं आहे त्याच्यामध्ये आता ठीक आहे वहिनी तुम्हाला एक मदत सहायकाच्या भूमिकेमध्ये मदत करतात वगैरे या गोष्टी आम्ही आता काय म्हणतात त्याला स्वीकारल्या आहेत लोकांनी की ठीक आहे तुम्हाला एका विश्वसनीय सहायकाची गरज आहे म्हणून त्या सुपर सी एम जरी आपण म्हणत असलो तरी त्या तुम्हाला मदत करतात इवन प्रशासनामध्ये किंवा याच्यामध्ये वगैरे तरी देखील तेसुद्धा काही लोकांना आक्षेपार वाटतं त्यांना असं वाटतं की आज मातोश्रीवर सुपर सी एमचं राज्य चालतं हे रा, मुख्यमंत्र्यांच्या एका प्रतिमा आणि प्रतिष्ठेच्या दृष्टीने थोडीशी या प्रकारची सुद्धा हानिकारक ठरू शकते पण ठीक आहे तो विषय आपण थोडा सध्या बाजूला ठेवू पण तुमची माणसांची निवड चुकते आणि ती चुकते म्हणजे कशाप्रकारे कसं आहे की दरवेळेला एकच काहीतरी कारण घडतं आणि तुमच्याविषयी प्रतिकूलता निर्माण होते असं नसतं अनेक कारणं निर्माण होतात तर ती माणसं जी आहेत ती जी कृत्य आणि दुष्कृत्य करतात ती माणसं जी कृत्य दुष्कृत्य करतात अनेक प्रकारच्या गफरती करतात अनेक प्रकारचे घोटाळे करतात अनेक प्रकारच्या गैरप्रकार गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार याच्यामध्ये गुंतात जी माणसं तुमची निकटवर्तीय म्हणून ओळखली जातात जसं एका अनिल देशमुखांमुळे शरद पवार बदनाम झाले अनिल देशमुख किती बदनाम झाले माहिती नाही पण शरद पवार बदनाम झाले याचं कारण त्यांनी त्यावेळेला तीन गृहमंत्री माणसं अशी होती की त्यांच्याकडे जी केपेबल होती जी पात्र होती सार्थ होती की ज्यांना केलं असतं तर त्याही वेळेला दिलीप वळसे पोटोले होते जयंत पाटील होते अजितदादा होते यांच्यापैकी कोणाला तरी ते गृहमंत्रीपद देऊ शकले असते पण शरद पवारांनी ते एका त्यांच्या हुकमाचा ताबेदार म्हणून जो काम करील आणि जे काय पवारसाहेबांना साध्य करायचं असेल ते साध्य करून देईल असा माणूस निवडला आणि असा हारकाम्या सांगकाम्या जो असतो तो नेहमीच एकतर स्वार्थी असतो लबाड असतो धूर्त असतो नाहीतर तो जी फसवणूक करतो स्वतःची आपल्या वरिष्ठांची नेत्यांची आणि समाजाची ती शेवटी भोगावी लागते ती भोवते ती नेत्याला त्यामुळे एका शरद पवारांमुळे शरद पवारांची बदनामी अनिल देशमुखांमुळे जेवढी झाली तेवढी गेल्या या महाआघाडी सरकारच्या काळात दुसऱ्या कोणामुळे झाली नव्हती आणि कसं आहे की अनिल देशमुखांचं प्रकरण हे एका संपूर्ण अशा प्रशासकीय यंत्रणेच्या सडलेपणाचं प्रतीक ठरलं पोखरलेपणाचं प्रतीक ठरलं संबंध एक राठोड संजय राठोड यांचं जे प्रकरण होतं जे शिवसेनेमध्ये सुद्धा एक चारित्र्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या जे वादळ उठलं त्याच्यामुळे शिवसेनेच्या एका प्रतिमेला म्हणजे तुम्ही एकीकडे आया बहिणींच्या रक्षणाची भाषा करता आणि तुमचाच एक मंत्री या पद्धतीने एका कुठल्या तरी एका निष्पाप मुलीचा जीव जाण्याला कारणीभूत ठरतो हे जरी बदनामी झाली तर तो मुद्दा आपण पुढे घेणारच आहोत तर तसं होतं की तुमचे अनिल देशमुखांना केल्यामुळे जसं आहे तसंच आज अनिल परब सुभाष देसाई वगैरे हे जे सगळे लोक तुम्ही जवळ केलेत आणि त्यांना स्वाधीन केले सूत्र कसं आहे तुमची भावनिक जवळीक आम्ही उद्धवजी समजू शकतो पण तुम्ही ज्यावेळेला तुमची एक ज्याला प्रशासकीय सगळी सूत्रं जी आहेत ती तुम्हाला स्वतःला थोडासा या सगळ्या ह्याच्यामध्ये असं दिसतं आहे की लोक तो शब्द नेमका असा वापरत नाहीत पण एकूण पाहता सर्वसाधारणपणे तुमची प्रवृत्ती वृत्ती स्वभाव आणि एक तुमचं कार्यपद्धती ही फार उत्साहाने फार ऊर्जेनी फार काहीतरी एक त्याच्यामध्ये आपलं स्वारस्य दाखवून काही करावं अशी नाही अशी नाही असं लोकांचं एक जनरल एक ज्याला आपण म्हणतो मनामधली तुमची जी प्रतिमा आहे ती थोडीशी अशी आहे की तुम्हाला कशामध्ये फारसा उत्साह नाही खरं म्हणजे अनेक लोक मला असं म्हणतात की कदाचित था, अशी शक्यता आहे हो तुम्ही त्या उद्धवजींना दोष देता पण कदाचित शक्यता अशी की त्यांना पस्तावा होत असेल आपण मुख्यमंत्री झाल्याचा अशी पण शक्यता आहे कारण त्यांचं मन रमत नाही तुम्ही आहेत मुख्यमंत्रीपदात असं दिसत नाही तुम्ही दिवस ढकलताय आला दिवस ठीक आहे मग आता कसं झालं आहे आता प्रतिष्ठेचा प्रश्न झाला की मी माझं मुख्यमंत्रीपद सोडणार नाही सोडणार नाही त्यामुळे तुम्ही मग कसं आहे की स्वतः काम करायचं नसेल तर चार नोकर नेमावेत आणि चार दहा माणसांना त्या सुपाऱ्या द्याव्यात काम करून घे तसं झालं आहे दुसरी गोष्ट अशी की तुमच्या वैयक्तिक व्यक्तिमत्व व्यक्ति आणि एकूण चरित्र चारित्र्य याच्याबाबत चा लोकांच्या मनामध्ये जरी मी तुमच्या विरोधात आत्ता बोलत असलो आणि तुमच्यावर टीका करत असलो देखील हे मला सांगायला हवं आणि आवर्जून सांगायला हवं की चरित्र चारित्र्य आणि तुमचा वैयक्तिक एक जी प्रतिमा आहे त्याच्यामध्ये लोकांना तुम्ही काम करत नाही तुम्ही अकार्यक्षम आहात असं जरूर वाटतं पण तरीसुद्धा तुम्ही चारित्र्यहीन आहात भ्रष्ट आहात आणि एकूण विघातक विध्वंसक अशा प्रवृत्तीने काहीतरी कोणाचं तरी वाईट करावं वा, कोणाचं तरी काहीतरी बुरं करावं अशा प्रकारच्या वृत्तीचे नाहीत हे सुद्धा मोठं एक काय म्हणतात तुमच्याबाबतची एक कॉम्प्लिमेंट आहे किंवा तुमच्याबाबतचं एक लोकांचं एक अनुकूलता जी आहे म्हणजे अनेकदा असं होतं की शिवसेनेमधून दुसरा कुणीतरी मुख्यमंत्री व्हावा अशी ज्या वेळेला चर्चा निघते त्यावेळेला लोक असं म्हणतात की आणखीन कोणी झालं तर ते कसं होईल त्याची गणितं काय असतील वगैरे हा भाग चर्चेचा होऊ शकतो परंतु निदान हे आम्हाला उपद्रव करत नाही आहेत तर त्याच्याही बाबतीमध्ये उपद्रव करीत ते नाही आहेत अशी जी सुरुवातीची एक भावना होती ती देखील तुम्ही लॉकडाऊन आणि या परवा आलेला महापुरी ही परिस्थिती हाताळताना ज्या पद्धतीने चुकीची पावलं टाकली पर्टिक्युलरली लॉकडाऊनच्या संदर्भात जी चुकीची पावलं टाकली जो संभ्रम दाखवला जो भ्रम दाखवला जो गोंधळ केला करोनाच्या व्यवस्थापनात पण म्हणजे करोना ही जी साथीचा सा रोग आला त्याचं व्यवस्थापन पण तुम्हाला करता आलं नाही करता आलं नाही आणि त्याच्यामुळे हाहाकार उडाला हाहाकार उडाला आणि त्याचं आधीचं नंतरचं मधलं असं सगळ्या व्यवस्थापनात जो महाराष्ट्रात गोंधळ उडाला तो लोकांनी अनुभवला आणि त्याच्यापेक्षा जीव घेण्यात ठरला तो तुमची धरसोड वृत्ती या धरसोड वृत्तीमुळे ज्या पद्धतीने तुम्ही लॉकडाऊनच्या संदर्भात विधानं केली अंमलबजावणी केली वारंवार फेरफार केले त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कल्पना नाही उद्धवजी असंतोषाचा वणवा पेटलेला आहे या लॉकडाऊनच्यामुळे वणवा पेटलेला आहे आता एका कुठल्या तरी त्या एम पी एस सीच्या संदर्भात कोणीतरी मुलाने आत्महत्या केली म्हणून तुम्ही या लगेच पन्नास लाख रुपये देऊन त्याचं काहीतरी सांत्वन केलं तो विषय एक हे करण्याचा प्रयत्न केला पण लॉकडाऊनमुळे केलेल्या आत्महत्या लोकांनी याची जर कहाण्या सगळ्या लोकांच्या समोर आल्या आणि यायला लागल्या तर किती निर्दयपणे निर्घृणपणे विचार सारासार न करता लॉकडाऊनची अंमलबजावणी निर्णय हे घेतले आणि हे सगळे तुम्ही काय म्हणतात स्वतःच्या बुद्धीने घेतले का कोणाच्या सांगण्यावरून घेतले काय जे असेल ते पण लॉकडाऊनमुळे तुम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड म्हणून घेतली म्हणजे आमच्या तर मानेवरून सुरा फिरवलाच लॉकडाऊनच्यामुळे गरीब गरिबांची तर तुम्ही जे हाल अपेक्षा केल्या त्यानिमित्ताने त्याला त्या काही त्या त्या सीमाच नाही का काही सीमा नाही आणि लोकांचे जे तळतळा ते शापवाणी आहे त्या लॉकडाऊनमध्ये लोकांची जी जीवनं चिरडली गेली उद्ध्वस्त झाली त्या लोकांचे शाप शिव्या शाप अरे बाप रे तुम्हाला कल्पना नाही कल्पना नाही तुमचं सगळं जे काय गुडविल मिशन ज्याला तुम्ही म्हणता की लोकांना एक प्रकारचं माझं नेतृत्व आश्वासक वाटलं पाहिजे पण ते आश्वासक नेतृत्वाने आम्हाला काय दिलं आम्हाला उद्ध्वस्तता दिली अशी भावना लोकांच्या मनात आहे आणि लोकांना कसं आहे ना तुमच्या सभ्यता सुसंस्कृतपणा मी कायम सांगत आलो की उद्धवजींची सुसंस्कृतता सभ्यता आणि एक मर्यादाशीलता हे गुण जे आहेत त्याच्यामुळे ते, ते लोकांची जीवन निदान उद्ध्वस्त करणार नाहीत पण ती पण तुम्ही करून दाखवलीत लॉकडाऊनच्या संदर्भात तुम्ही जे वेळोवेळी निर्णय घेतले बदललेत आणि लोकांच्या सांगण्यावरून तुमच्या अधिकाऱ्यांच्या मंत्र्यांच्या तुम्हाला तुमची दिशाभूल करणाऱ्या लोकांच्या नादी लागून जे तुम्ही केलं त्यामुळे तुम्ही केवळ आमचा विश्वासघात केला असं नाही लोकांचा विश्वासघात केला नाही आत्मघात देखील केलेला आहे आता जर निवडणूक घेतली आता जर मध्यवर्ती निवडणूक झाली आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढली तर लॉकडाऊन करोनाची तुमची हाताळणी आणि हा संपूर्ण महापुराचा देखील प्रश्न तो येण्यापासून जाण्यापासून पुनर्वसनापासून आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक असं तुम्हाला काय भूषण वाटतं मला माहिती नाही आहे पण मी सगळी चौकशी झाल्याशिवाय पाहणी झाल्याशिवाय निर्णय घेणार नाही मी अमुक करणार नाही एक काहीतरी अलिप्तता तटस्थता उदासीनता जी तुम्ही दाखवता की ते काय कायद्याप्रमाणे असेल तेव्हा असेल नाही आवडत लोकांना लोकांना आज हा वेगळा हे आहे लोकांना तात्काळ फरकी ऑन दी स्पॉट असे निर्णय घेणारे तडफदार मुख्यमंत्री अपेक्षित आहे तुमच्यामध्ये तडफ नाही आहे तुमच्यामध्ये निरुत्साह आहे एक प्रकारचं ज्याला मी म्हणेन की एक तुमची हे कमी पडते आहे कमी पडते आहे सगळी ऊर्जा कमी पडते तुमची इच्छाशक्ती कमी पडते आणि जी इच्छा आहे तुमची जी इच्छा आहे ती आराम सुख समाधान चैन आणि ज्याला जे करायचं ते करू द्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार किती चालला आहे आणि त्याच्यावर तुमचं काय नियंत्रण आहे कुठेच नाही बाई इतर पक्षांच्या मंत्र्यांवर तुमचं नियंत्रण नाही हे मी समजू शकतो पण तुमच्या स्वतःच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर दुराचारावर गैरव्यवहारांवर देखील तुमचं नाही ना त्याची चर्चा होते हो त्याची चर्चा होते आणि तुम्ही एकीकडे शंभर आणि दीडशे कोटीची मीडिया सेल्स तयार करता स्वतःचे पण तुमचे पत्रकारांशी संबंध काय आहेत काय संबंध आहेत काय काय का कोण आहेत सल्लागार तुमचे कोण आहेत सल्लागार तुमचे मित्र कोण आहेत नाही आहे ना आत्ता अशी स्थिती आहे की ज्यांच्याबद्दल समाजामध्ये असा विश्वास आहे की ते तुम्हाला काहीतरी चांगला सल्ला देतील आणि कुठेतरी एक मार्गावर ठेवतील अशी माणसं नाहीत तुमच्याकडे आणि ती तुमचा दोष आहे याचं कारण तुम्ही सगळ्यांपासून तुटकपणे वागता तोडून वागता तुम्ही एका हस्तीदंती मनोऱ्यात गेला आहात आणि तिथेच सुखात चैनीत चंगळीत आरामात राहताय आणि असं म्हटलं तर तुम्हाला कदाचित वाईट वाटेल आणि तुमचे माझे प्राचीन काळापासून असलेले संबंध लक्षात घेता असं विधान करताना मलाही क्लेश होत आहेत परंतु रोम जळत असताना फिडल वाजवणाऱ्या निरोचीच मला तुमच्या एकूण वर्तनामुळे आठवण येते आठवण येते मी तुम्ही शरद पवारांना ना भेटत नाही त्यामुळे ते चिडलेले आहेत तुमचे मंत्री पण तुम्ही त्यांना ज्या पद्धतीने वागवता खेळवता खेळवता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे काहीतरी लावू तो विषय आणखीन एक वेगळा आहे तर त्याच्यामुळे ते किती नाराज आहेत काँग्रेस नाराज आहे तुमच्याबद्दल असं आहे की वर्कर्णी शांत दिसणाऱ्या प्रवाहाच्या आतमध्ये खूप खळबळ असावीत खूप मगरी शार्क नसे अमुक तमुक असं सगळं फिरत असावं तसं वर्कर्णी जरी आत्ता या सगळ्या पक्षांमध्ये महाआघाडीमध्ये थोडे फक्त तुम्हाला काय म्हणतात तरंग दिसत असले तरी आतमध्ये खूप एक असा उसळता एक प्रक्षोभ ज्याला शब्द आपण वापरू तो सगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या मनात आहे त्यांना एकतर वाटतं हे स्वतः काही करत नाहीत आणि आम्हाला करू पण देत नाहीत आम्हाला करू देत नाही आणि ज्यांना करू देतात त्यांना चुकीच्या गोष्टी करू देतात त्यामुळे तो एक प्रकारचा खूप असंतोष आहे आणि लोकांमध्ये तर आहेच आहे आहेच आहे आणि काय कशाचीच तुम्हाला पडलेली नाही हो काय सांगू आता तुम्हाला काय सांगू लोकांच्या मते असं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही एकंदर वागता रिॲक्ट होता प्रतिक्रिया देता त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की तुम्हाला कशाची पडलेलीच नाही काय व्हायचं ते होईल जे जे होईल ते पाहावे आपण उगी राहावे अशा पद्धतीने तुमचं एकंदर हे चाललेलं आहे विश्वासाघाताचा आरोप तुमच्यावर तुमचे सहकारी पक्ष करतायत नावं घेऊन सांगण्याची वेळ येणार आहे आणि ती मी घेणार आहे आणि काहीजण बोलून दाखवत आहेत काहीजण बोलून दाखवत आहेत काहीजण बोलून दाखवत नाहीत पण तुमच्या पक्षात आणि तुमच्या सहकारी पक्षांमध्ये जो असंतोष आहे त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये विश्वासघाताची भावना आहे आणि मला स्वतःला असं वाटतं की जनतेचा सामान्य लोकांचा तुम्ही प्रत्येक प्रसंगात स्वतःचा अवसान घात स्वतःचा अवसान घात लोकांचा विश्वासघात आणि या दोन्हीच्या माध्यमातून स्वतःचा आत्मघात याकडेच वेगाने वाटचाल करता आहात बाकी कशातही तुमचा वेग आवेग आवेश अभिनिवेश दिसत नाही पण या आत्मघाताकडे वाट चाललेल्या वाटचाली दुर्दैवानी दुर्दैवानी फार मोठ्या अपेक्षा महाराष्ट्राने तुमच्याकडे बाळगून पाहिलं पण आज दोन वर्षांनी मॅनेज केलेल्या वर्तमानपत्रांच्या आणि मीडियाच्या सर्व्हेंच्या आधारे जाऊ नका केवळ अपेक्षाभंग नव्हे भ्रमनिरास नव्हे तर वैफल्य आणि प्रक्षोभ लोकांच्या मनात दाटतो आहे हे महाआघाडी सरकार टिको न टिको पण मुख्यमंत्री बदला अशी जर भूमिका उद्या सहकारी पक्षांनी आणि समाजाने मतदारांनी लोकांनी घेतली तरी मला आश्चर्य वाटणार नाही अशा कडे लोटाच्या टोकावर उद्धवजी तुमच्या माझ्या मैत्रीचा मोठा इतिहास आहे त्यातल्या कितीतरी हृदयस्पर्शी घटना आपल्या दोघांच्या बाजूनी आहेत परंतु म्हणूनच माझ्या हृदयामध्ये आज हे जे सगळं आहे तुमचं टोकाच्या स्थितीची परिस्थिती त्याच्यामुळे कालवाखाल होते म्हणूनच मी विदीर्ण हृदयाने आणि अत्यंत व्यथित होऊन आज महाराष्ट्राची व्यथा आणि कथा तुमच्यासमोर ठेवताना माझ्याही मनातलं दुःख मी व्यक्त करतो आहे की जे काय तुमचं झालं जे काय तुम्ही करतायत हे वागणं बरं नव्हे नको थांबा विचार करा आत्मपरीक्षण करा हीच वेळ आहे तुम्ही नेहमी म्हणता ना हीच ती वेळ हीच ती वेळ आहे काय झालं ते बघा काय होणार आहे ते बघा आणि काय चालू आहे ते बघा आणि स्वतःला पुन्हा एकदा नव्याने नवं व्यक्तिमत्व नवे विचार आणि नवी काहीतरी भूमिका घेऊन साकार करण्याचा प्रयत्न करा एवढंच मी तुमचा एक वडीलधारा मित्र यांना तिने सांगतो धन्यवाद